सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता। प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत बोलत होते। डॉक्टर सावंत यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे। पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला आहे, मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही। नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणाही डॉक्टर सावंत यांनी केली। मोहिते साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, आम्ही त्या आरोग्य अधिकारी त्याला 4-5 वेळा माझ्या खात्याने पत्र लिहिली, फोनवरती सांगितलं की बाबा माहिती दे, प्रस्ताव आलेला आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, त्याने केलेला नाही। त्यांनी तो विषय उचललाच नाही, तुम्ही उचलला, तुमचं मी अभिनंदन करतो। आणि आज तुमच्या विषयाला धरून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो। हे जे अधिकारी आहेत डॉक्टर शीतलकुमार जाधव यांना आज मी सस्पेंड करतो ही घोषणा करतो, ठीक आहे? कोणी का असेना, कारण एवढे प्रस्ताव 2019 पासून 2022 तीन वर्ष झाली प्रस्ताव शासन मागवतंय, त्याला ते उत्तर देत नाहीत। आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना मी सस्पेंड करतोय, त्यांची चौकशी करतोय। हे खरं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर होतं, त्यांनी ते लावून धरलं नाही, तुम्ही लावून धरलं, तुमचं अभिनंदन। दुसरा विषय आपला, माझे मित्र आहेत ते, म्हणून थोडं बरं वाटतं त्यांच्याशी बोलायला, आम्ही एका ह्याच्यातले। आता सांगतो जो अपघात